राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ढोल ताशाच्या निनादात जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. लोकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या भाजपचे नेत्यांसह अनेक पदाधिकारी या विजय उत्सवात सहभागी झाले होते. निकाल हा ऐतिहासिक निकाल आहे आणि या देशाच्या जनतेने आपल्याला लक्षात आले असेल की मन बनवलेला आहे की या देशात फक्त नरेंद्रजी मोदी यांचाच विकास चालू शकतो. यांनी जे संकल्पना मांडलेली आहे की आपला भारत हा विश्वगुरू बनणार आहे, हाच विकास आज चालू शकतो आणि जनतेलाही हाच विकास पाहिजे, त्या दृष्टीनं हा जनतेचा कौल आहे. लोकांनी कितीही वल्गना केल्या, कितीही त्यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल असेल, देशाबद्दल असेल, निगेटिव्ह बातम्या पसरवल्या, खोट्या बातम्या पसरवल्या, पण त्याला जनतेनी कौल दिला नाही आणि जनतेने स्पष्ट कौल दिलेला आहे की यापुढेही देशात भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते, ती करते आहे आणि करत राहणार. मध्य प्रदेशामध्ये दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी, निवडणुकीची जबाबदारी आपल्याकडे होती, त्याचा निकाल काय लागला? दोन्ही विधानसभा मी भाग्यवान आहे की मध्य प्रदेशसारखं भारतीय जनता पार्टीचं संघटन हे खूप पुढे आहे आणि यांच्यासारखं संघटन कौशल्य हे आम्हाला यातनं काही ना काही शिकायला मिळालं. तिथे 2 महिने आम्ही होतो आणि बरानपूर आणि भोपाळची गोविंदपुरा सीट या 2 सीटची जबाबदारी माझ्याकडे होती. मी भाग्यशाली आहे की तिथल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम मला पाहायला मिळाले आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज अर्चना दिदी चिटणीस या 31,000 विजय झालेल्या आहे आणि गोविंदपुराच्या कृष्णाताई गौर यासुद्धा 1,00,000 वर मतांनी निवडून आलेल्या आहे. मी दोघींचंही अभिनंदन करतो, शिवराज सिंग यांचंही अभिनंदन करतो, मध्य प्रदेशात निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं आणि सर्वात विशेष म्हणजे या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आमचे अध्यक्ष JP नड्डाजी, अमितभाई शहा आणि सर्व शीर्ष नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा इतिहास या देशात रचला. आणि हे सेमीफायनल होती, फायनल लोकसभा ही सुद्धा नरेंद्रभाई मोदी पुन्हा एकदा जिंकणार आणि या देशात भगवा फडकवणार आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार. जास्त चांगला परिणाम या राज्यात मध्ये होऊ शकतो का? आपण पाहिलं असेल की 150 सीट या भारतीय जनता पार्टीच्या वाढलेल्या आहे. एका लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सरासरी काढलं तर 6 आमदार असतात. आपण जर याचा अंदाज काढला तर जवळजवळ 20 ते 22 खासदार हे लोकसभेमध्ये वाढणार आहेत, याच्यावरूनच सिद्ध होते. आणि बाकी राज्य याच्यात सपोर्ट करणार आहेत. आज हे 5च राज्य होते, समोर बाकी राज्य याच्यात ॲड होणार आहे आणि निश्चित येणाऱ्या लोकसभेत 400+ हेच आमचं मिशन. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.